कोणत्याही अनोळखी मोबाईल संदेशवर विश्वास करू नका अशांना आपल्या बँक खात्याची माहितीसुद्धा पाठवू नका असे वारंवार सायबर सह पोलीस विभाग नागरिकांना आवाहन करीत असताना सुद्धा अनेक शिक्षित तर उच्च शिक्षित नागरिकसुद्धा बळी पडत आहेत असेच पार्ट टाइम जॉबचा एक युवकाला संदेश आला आणि त्याच व्हॉट्सअप संदेश मागे लागून व्हॉट्सॲप व वा टेलिग्राम ॲपद्वारे चर्चा केल्याने त्या युवकाच्या बँक खात्यातून चक्क बारा लाख पंचवीस हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली अंजणगाजी तालुक्यातील काझीपूर येथे युवकावर शेवटी वेळ आली सायबर गुन्ह्यात आता शहरातील नागरिकच नव्हे तर ग्रामीण भागात राहणारे नागरिक सुद्धा बडी पडत आहे अनोळखी मोबाईल धारकांच्या व्हॉट्सअप संदेश वर विश्वास करू नये कोणत्याही ॲपची खातरजमा केल्याशिवाय ते डाउनलोड करू नये आपल्या मोबाईलला आलेले संदेश निरखून वाचूनच त्याला होकार नकार संदेश करावा कोणत्याही अनोळखी मोबाईल धारकांना आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नका असे वारंवार पोलीस विभाग नागरिकांना आवाहन करीत असतात तरीसुद्धा अनेक नागरिक सायबर गुन्हाला बळी पडत आहे अशीच घटना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात घडली रोजगाराच्या शोधात असलेल्या एका युवकाची पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली बारा लाख पंचवीस हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली सय्यद आकीब अली सय्यद अख्तर अली वय सव्वीस वर्ष राहणार काझीपुरा अंजनगाव सुरजी असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे एका अनोळखी मोबाईल धारकाने पार्ट टाइम जॉबसाठी सय्यद अकीब अली याच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर संदेश पाठविला व्हॉट्सॲपवर टेलिग्राम ॲपद्वारे त्यांच्यात चर्चा झाली गोपनीय माहिती सय्यद अकीबकडून शेअर झाली त्यामुळे अनोळखी सिम कार्ड धारकाने सय्यद अकीब याच्या खात्यातून तब्बल बारा लाख पंचवीस हजार रुपये ऑनलाईन लुबाडले आपली फसवणूक झाल्याची तक्रार युवकाने अचलपूर पोलीस ठाण्यात नोंदवली पोलिसांनी संबंधित सिमकार्डधारक विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे